आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे. यात प्रामुख्यानं जीएसटी, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि काळ्या पैशाविरोधातील विधेयकांचा समावेश आहे. मात्र पुढील 4 दिवसांच्या कामकाजात जमीन अधिग्रहण विधेयक सभागृहात मांडलं जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत सरकारनं दिले आहेत. जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. काँग्रेसचे नेते वीरप्पा मोइलींनी लोकसभेत जीएसटी विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे जीएसटी विधेयक मंजूर होण्याचा मार्ग प्रशस्त झालाय. सरकारचा 1 एप्रिल 2016 देशात जीएसटी लागू करण्याचा मानस आहे. त्यामुळे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याला सरकारनं तिलांजली दिली आहे. आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा बनवण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं खटपट सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांच्या नावानं विविध योजना सुरू करण्यात येणार आहेत. यात मुघल राजवटीतल्या काही राष्ट्रवादी राज्यकर्त्यांचाही समावेश आहे. तसंच ख्रिश्चन आणि पारशी समाजातल्या ऐतिहासिक व्यक्तींच्या नावानंही योजना सुरू होणार आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नेमका कुठे लपून बसला याचा आतापताच केंद्र सरकारला नाहीये. दाऊदचा ठावठिकाणा अजून सरकारला माहीत नाहीये. एकदा त्याचा ठावठिकाणा सापडला की सरकार त्याला भारतात परत आणण्याची कारवाई सुरू करेल अशी माहिती गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. दरम्यान निवडणुकीआधी दाऊदला पकडून आणण्याचा बलगना भाजप नेते करत होते मात्र त्या फोल ठरल्यात असा भडीमार विरोधकांनी केलाय. आपचे नेते कुमार विश्वास दिल्लीच्या महिला आयोगासमोर हजर होणार नाही. आम आदमी पक्षाच्या मते कुमार विश्वास यांना अजून महिला आयोगाकडून नोटीस मिळालेली नाही तर दुसरीकडे कुमार विश्वास यांना नोटीस पाठवण्यात आली आहे असं महिला आयोगानं स्पष्ट केलंय. दरम्यान याच नोटीसीबाबत विचारणा केली असता आपचे नेते कुमार विश्वास मीडियावरच भडकले. कुमार विश्वास यांच्या विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रदर्शन केलंय. पंचवीस एप्रिलला झालेल्या भूकंपानं संपूर्ण नेपाळ कोळीमोडून पडला. या विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून नेपाळकडे मदतीचा ओघ सुरू झालाय. गेल्या 9 दिवसांपासून 34 देशांच्या टीम्स आणि तब्बल 129 स्निफर डॉग्स इथं कार्यरत आहेत. मात्र या सगळ्या टीम्सला या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावं असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय. शिल्लक राहिलेले ढिगारे उपसण्याचं काम नेपाळी यंत्रणा आता करू शकेल असं नेपाळनं स्पष्ट केलंय. दिल्लीतील सिरी फोर्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या चित्रपटांमधल्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. कपूर यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्तानं भरवलेल्या या आगळ्या प्रदर्शनाबाबत राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम हेही उपस्थित होते. दिल्लीतल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात कोर्ट या मराठी चित्रपटानं झाली. दिल्लीमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या मराठी प्रेक्षकांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. रिपाईचे खासदार रामदास आठवले हे देखील यावेळी उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.